श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी इनामगाव या परिसरातील डोमाळवाडी या ठिकाणी उसाच्या शेतात रानडुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकल्याची माहिती परिसरातील शेतकरी सुभाष गोरे यांना समजताच त्यांनी वन विभागाचे अधिकारी रवींद्र भोगे आणि श्रीगोंदा पोलिसांना माहिती दिली असता पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी केलेली गर्दी भांगवली वांगरे शिवरात शेतकरी सुभाष गोरे यांची शेती असून गोरे हे आपल्या उसाच्या शेतात सकाळी सात वाजण्याच्या सुमारात जात असताना त्यांना उसाच्या शेताच्या बांधावर बिबट्या दिसला बिबट्या दिसताच घाबरलेल्या अवस्थेत शेतातून त्यांनी पळ काढला या घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी रवींद्र भोगे तसेच श्रीगोंदा पोलिसांना मिळताच पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी केलेली गर्दी पांगवली आहे या परिसरात रानडुकरांचा त्रास असल्यानं त्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या जाळ्यात हा बिबट्या अडकला होता त्यामुळे तो जागेवरून हलू शकत नव्हता बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशन साठी नगर तसेच संगमनेर येथील टीम रवाना झाल्याची माहिती अधिकारी रवींद्र भोगे यांनी करून जुन्नर निवारा केंद्रात उपचारासाठी हलवणार असल्याचं सांगितलं यावेळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली तर पोलीस कर्मचारी दादा टाके प्रताप देवकाते फलके सचिन मोरे यांनी गर्दी पांगविण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी मछिंद्र गुंजा बुरहांडे यांना मदत केली आहे प्रतिनिधी योगेश चंदन एन टी व्ही न्यूज मराठी श्रीगोंदा अहमदनगर